आता दुसरा उदाहरण बघूया आपण. दुसरा उदाहरण असं आहे, पुलींपैकी कोणता शब्द श्री गणेश या देवतेला संबोधण्यासाठी वापरत नाही. आता याच्यासाठी आपल्याला समानार्थी शब्दांचं ज्ञान असलं गरजेचं आहे. आपण त्या उपघटकामध्ये बघितलं आहे. आता बघा, गणपिता, गजानन, लंबोदर आणि वक्रतुंड. तर गजानन, लंबोदर आणि वक्रतुंड हे शब्द गणपती साठी वापरतात, समानार्थी शब्द आहे गणपतीला. आणि गणपिता हा शब्द वापरत नाही, म्हणून पर्याय क्रमांक एक त्याला आपण बोलतो.